दादा तुम्हाला टीव्हीचा कटाळा येतो ना माय मी टीव्ही पाहतो तुम्हाला हात तरुण टाकून देतो सत्याई तुम्ही झोपून घ्या इथे गायला तुम्हाला लाजच नाही भाऊ पोरानो बरं टीव्ही पाहत्या तर पाहत्या झक मारत्या एवढा मोठा आवाज करत्या आम्हाला कानातले मसणं काढून तरी आवाज येतोच मग येईल कानाय या ऐकी रायवळाच्या पोटी झाला म्हणले तुम्ही मा पोटी झाला म्हणले असे तर असे नसते हा मग पडा इड गडी बघ लागलं मग नाही लागणार मी तुझा आवाज अजून वाढवून देतो वाढवून दे म्हणजे मी पाण्याची हा काही जेवण जर मागातलं ना तुला ऐकायला नाही आलं पाहिजे अशा मोठा आवाज कर जसं जसं तुझ्या आहे सर माझं लग्न आहे असं करू अरे बाबा मला जर काही लागलं ना तर तुला आवाज आला पाहिजे तुझ्या कानापर्यंत असं बारीक ठेवतो हा हा बर चालेल जाऊ का पडू का मी हा बिंदास पडा का झोपू नाही झोपून घ्या ना बर मी आलो आईला कमाल आईला रामकृष्ण हरी दादा पदर कसा घेते पण मी बोलन मध्ये मध्ये नको बोलू कारण ना आपल्या का पोरं पुरीच्या घरी यायचं पण आपली पोर पोरांच्या घरी पाहायला चालली ना तुला चांगलं गरबी पाहून घ्यायचं परत मी बोलून देणार नाही दाखवायचं काम माझं आहे बरं का मामा मला पटल्याशिवाय मी लग्नाला हा नाही म्हणणार मी काय म्हणतो या बाई तुला बिगर दाखवणारी पोरग दाखवणारी तो स्वतः घरात फिरून यायचं पोराची मुलाखत घ्यायची साईडला जायचं तर आम्ही पाहुणे सांगत पकडत बसून तुला पटलं मला पोरगा आवड तरच करीन तुला जर पटलं ना तर मला कांदा सांग नाही का सुपारी नाही पटलं तर आपलं आपलं तुम्हाला माहिती आहे मला वारेकरीचे एकच पोर आहे मला काय शंभर पैसे परत माहिती झाला आता लग्नच माझ्या धाडत करणार आहे ना मी पण दादा मला अजून शिकायचंय अरे पण जाऊ दे आई किंवा मामाची इच्छा आहे चांगला असेल तर करायला काय कधी मामा खर्च करणार आहे तो कुठे मला पुढे शिकून द्यानार आहे का बरं आताच माझ्या शिकायचं वय कुठं अजून किती लांबी पाहून झिडतो पहिले वाटत कुठं पाहुणे आईला घाबरायला पण काठी दे माझे आईला अरे काठी अरे हाड आम्ही कुत्रे खाओ राम 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 अहो तुम्ही आले बस खाली बसा ना माझं ऐका ना माझं ऐका ना तुम्ही आहे ना तुमच्या पाया पडतो माप चुकलं बर का बरं बरं करा मला तुमच्या पाया पडतो बसा ना बसा सोयरे हा माफ करा बर का कारण मला हे कुत्र्याचे पिला आजूबाजूला इडत जाणे राजा ते असे येऊन करता मी इडत झोपल्यावर सावलीला मला वाटलं कुत्रच काय काय मग नाही पण मासवाऱ्याला मी हाड म्हणलो जाऊ द्या माफ करा हा आम्ही उद्योग घेऊन आलो तुम्हा उद्योग नाही आमचं कॉन्क्रीट झालेलं आहे रोडच ते नाही हा पुरीच्या बापय हा मी पुरीचा मामाय मामाय ही पोर आहे हा माझं असं मनातून ठरलंय का ही पोर तुमच्या पोराला द्यायची अहो पण मग आधीच सांगायचं ना तुमचा फोनच बंद आहे ना ही माय बाची बरं बरं शिकलेली सवली पोरगी घरादारात हुशार आहे स्वयंपाक पाणी हुशार आहे बरं तुमचं वाणिकणी जे ठपोर आहे एकच आहे जमीन जागेचं अंगून म्हणलं पाहू बरे जाणे सांगितलं बरं त्यांचं घरचं म्हणलं पुरीचं बरोबर असेल तर ठरून टाकू देव पावला समजायचं आणि बर का बा तुम्ही पुरीचे मामा आहे ना हा खरंच शकून मामापेक्षा तुम्ही चांगले लग्नच मी करणार आहे पुरीचं बस माझ्या लग्न होणार आहे पुरीचं आमच्या पोराकरता स्थळ आणले का मी आणले हे कुठले आहेत औंढेवाडीचे औंढा अच्छा अच्छा म्हणजे तुमच्या संबंधातले बा म्हणजे देव पावला बा संबंधात ते माझे मामा आहे सक्की असू दे बाबा भाग्यवान आहे ते आणि कृपा करणार आहेत ते ना ते मला बायकोचे भाऊ आहे हा तुम्हाला बायको आहे ना पण ते काय लागले बरं पुढचं बोला हा बोला ना मी काय म्हणतो तुम्हाला तुमच्या पोराचं लगीन करायचं का मग स्पष्ट व्हायचं आहे नाही तुम्ही एक काम करा मी पोराचं जुळतं मी तर करून द्यायला आलं माझं लग्न करता का मला असं ऐकू आलं तुम्हाला करायचं असं तर करा नाही तर तू जाऊन देतो जाणं बोलत असं ढळू का नाही नाही असं नाही करू त्या पोराला बोला माझ्या हां इकडे सारखा
पोरे ना आराम करते असं नाईट करून येले ना नाईट हा मग कंपनीचे कामाला पोर पोर माझ काय करतय कंपनीत हा कंपनीत काय करतय कंपनीत आहे ना तुलाही मोठा उद्योग रे बाबा फोनच करतो पोराला झोपेला अरे पाहुणे आले बाबा लवकर ये तांब्या घेऊन एक पाण्याचा अरे बाबा इकडून या असा अरे बाबा पाणी आण म्हणलं घ्या ना पाणी मला आंघोळ नाही करायची ठेव खाली इड हा बस मला एवढं नको होतं एकच घालच पाहिजे होत एकच घालच पाहिजे होत काय पाणी नको आमच्या गालच नाही मग काय पोरांनी फोडली फोडले कशी काय काचाची होती हा पटली धरून काय मग तुम्ही स्टील वापरत का नाही नाही हे फक्त एकच मथाचे पुरतय ती मग खात्या का आम्ही ताटले आहे ना आहे का मला वाटलं ते पेपरात घेऊन खात्या नाही नाही खात कवर गोळी फेकली तुम्ही दारूचा वास आला त्याच्यात काय दारूचा वास आला दारूचा कशात याच्यात का रे अहो दादा रातचा का तुमचा तसाच होता काय ना मग तुझ्या आईच्या लग्नात मी नाच तुझ्या अरे गदरच्या तुला दुसरा नाही आणता आला का आता मी कायला पाहिलाय तुम्ही का तुका तो आवाज द्यायचे मी म्हणलं तानावलाय दादा मग आलं पळत आणखी 2 मिनिटात नसता आला तर मी मेलो असतो मग हे पाहुणे कोण आहे आईला तुका झोपत होता का काय येड्या काय झालं आता तुला कवर ठू अस भाकरीची सोय आपली पाहिजे ना म्हणजे मला पाहायला आले ये हा ही पुरीची आई आहे का काय काय म्हणला पुरीची आई आहे अरे भाऊ शू देऊ बोल ना त्या पुरीचा हा मामा आहे तो बाप आहे म्हणजे आणि थोड्याच दिवसात मी तिचा सासरा होणार म्हणजे पोरच मला पाहायला आली का झाली गाडी मामा मला हे सगळे डोक्यावर पडेल वाटत आहे मी डोक्यावर पडले काय चालवलं काय तुम्ही बाप लेकांचा विचार चालाय ना नाही ना अचानक चालू तिकडे जर टाळ्यावर टाळ्या ते काही आहे तुमच्या जवळ काही ते ना ते पहिले बदल टाळे वाजवत तुम्ही आतापर्यंत कोणाचं काही जुळवलंच नाही समज मी माझं अख्या गावाचं मी जुळी तुम्ही हा ना पण यांचं नाही जुळवलं म्हणून उरले बर मी काय म्हणतो तुमचं नाव काय नाव नाव का हा माझ हा पांडुरंग दत्तू तुंगा पांडुरंग दत्तू तुंगा हो शिक्षण दुसरी फेल चौथी पास असं कस आमच्या उलटय उलट आमचे मास्टर उलटेच होते उलटे मग तुम्ही हातावर जायचे का शाळेमध्ये पायवर करून नाही नाही आम्ही जायचो गाडीमध्ये तुम्हाला मामा कुठले मामा आमचे मामा जवळचे ना कुठले शिन्नरचे मामा किती तुम्हाला मामा दोन्ही हा काय हा एक कुंदेवाडीला राहते आणि एक मुसळगावला राहतो ते काय करते ते काय कंपन्यांनीच तिकडं कंपन्यांनी एकाच गुळाच दुकान आहे गुळाच म्हणजे गुळ ओपितो का म्हणजे चांगलं आहे बा तुमचं हा मग मामा टक्की मग म्हातारा काय करते म्हातारा म्हातारा का बस नाही करतात काय ते काय करताय बा असं त्यांचं वय झालं आता घरीच राहत्या लोळात्या खात्या मस्त हा का काम नाही त्यांना आता नाही काय काम करत तुम्ही काय काम करता मी कंपनीत इंजिनियर का दुसरी फिअर चौथी पास आणि इंजिनियर इंजिनियर पोस्ट लय मोठी हाय काय नाही असं कोणत्या शाळेत आहे तुम्ही तुम्हाला डंगरी शाळा माहितीये का डंगरी हा ती पहिली भरायची हा त्या शाळेत होतो ती पहाटे भरायची ना अंधारातच अंधारात हो मी मला नाही माहिती असं काही नाही तुला नाही माहिती पहिली डंगरी शाळा आहे ना रात्रीच्या 12 म्हणजे मा वर्षाने किती मोठे असे तुमचं वय किती वय वय थोडं आहे ना किती 21 फक्त फक्त 21 खाली 21 खाली आहे 21 वय आहे जोडणे बस आपल्या मुलीचं किती वय आपलं 26 वय किती 26 अहो पण तुमची पोदलंय मोठी हे कसं जमणार आमचं नाही तुमचा पा कारण तुम्ही इंजिनियर आहे तुम्हाला काय ठरवायचं तुम्ही ठरवा तुमच्या बापाला विचारा आम्ही काही वयला पावलं नाही दादा मला लेकापासून एक प्रश्न विचारायचा विचारू का बरं विचार तुमचे दात का बरं पडले अहो आमच्या तिथे ह्याही आवडल्या गोष्टी आणि मी रात झोपेलो होतो गोष्टी न दात नेले 4 तरी तुम्हाला सूद नव्हती का नाही बा जागृत राहतील बर काम दामक शो डाऊन झाला तुमचा
Să vă suaiți aina. Cava, manus meleu. Doamne, ce-a zis aina? Sonia ce-a dat, vă suaiți. Tacle amii, vă suaiți. Ce-a dat? Sonia ce? Sonia ce? Ce-a dat, datan ce? Ce-a dat la crupă, bă, nu n-a luat amii. Bără, gări zămânzeala? Bărpure. Câte? Până și ecăr. Tot asta, nu mai l-am aici, mă fucat anul. Mi-i cam înte? Mi-i te-a lătură bazul, gândi zău ca? Azi, dar două răzmi te băgta, până și acărăt, cai cărele? Soai bine, uslavele e căr. Dar până și acărăt e căr us. E căr us? Soai bine, două ne căr. Bă. În bătate sunt de la avele. Are va. Două ne căr. Are va. O, te e căr nu-ntăr moza? S-a e căr. Tu-mi ce și cai trebuie ala-i ței? Țal, țal. Păi, ia buluma. Lele, apă cu zau. Are vare ia lăucăr zau. Paune, ia na gărda. Stai na. Stai tu mă boală să bulu îngea tăcără. Lăucăr ia. Pătcăn ia. Gagură pără mama, ia te na. Tora antr teva. Ciar la ca ce dată e. Poară la. Până și căr zămin. E bătân. Bân nu-i cărnar. Adun caltă colăl. Bără, mă, tu ai părăt lăgnă. Cărătă ce-i până? Ha, mâng. Ha? Thode kami. नाही तेवढीच मा काना कळो त्या कानाला नाही तर कानाला म्हणजे असं त्याला म्हणजे कमी कर दोन लाख कळव म्हणतो मोकळ बोल त्याला म्हणा मोकळ 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 काय का भाई बस मस्त आहे ना गरदार काय झालं काय झालं काय तू बस नदी चालले काय अच्छा अच्छा काय काय देती ए बरा इकडे कमाला म्हणती चाल तिकडे पुढं हा इथं राहायला तो इकडे बांगला बिंगला बांधले कुठं बांधले नाही नको मान्य करायचं दादा ते तुमचे तुम्ही इंजिनियर आहे पन्नास एकर आहे एवढे बोका का बरं करायला अरे तिकडे मालेगावला बांगला गेले मग ते कावर आला जाणार तुम्ही मग जाऊ ना अजून लग्न झाले का तू माझ्या बाजूने का त्याच्या बाजूने हात भाडकाव अरे तो भाडकाव करता करता लोकांची समज उठा सांगत अरे मला शौचाला भाडकाव अरे लाज वाट भाई बाचीच बाडकात होत त्याच्याकडून रे कुठं उंड्याबद्दल बोलतोय मी उंडा कमी रट्टा केली सामी सुद्धा यायला पाहिजे माझ्या नव्हती ना तुझ्या बहिणीचीच पोर होती ना मी काय वाटलो करायला घेतलं वाटव नाही तर मग काय मान्य करायचं चाल अरे बाड त्याच्या बाड बिड नको म्हणू दादा नाही पुरला समज काय वागत काय बोलत बाचीचं बाड खातो काय गरीबाची मागणी लग्न कर मी काय म्हणतो तू पैसे मागव काय रे त्याला कुठे पैसे देतोय मी हा देतो रे हा किती नंबरचा नवरा पाहिला त्या पोरीला बघा तुम्ही दोघे चालले ना थोडं थोडं मुरुम खाऊन जा ना मला असं काही भेट नाही भेटत का पाय आणि स्वतःकडे स्वतःच अवतर पाय आणि सगळ्यात पहिले ते तंगडा नीट करून घे हे बा जे ज्यांचे चार चार लग्न झाले ना ते पुरीला घेऊन पोरगी पोराला पाहिले ती डोक्यात राहू दे असं आहे का कधी बी जर घरी पाहुणा आला ना सगळ्यात पहिले ना संस्कार जपून ठेव पाणी बिणी द्यायचं एखाद्याला असं फुगले काय बाड देऊन मधल्याला बाड देऊ रे ना हा पिवळा नको करू नाही नाही बापाची जरी छाती फुगली असेल ती गर्वानी फुगेले घरच्या सारखी खावले असेल याच्या बरगाड्या तिकडे
तांब्याने झाले तुला यायचा बाड कावती कोण बाड देऊ अरे बाड कोण म्हणलं कोण म्हणलं बाड बाय अरे काय दे तुझ्या मुळे तुझ्या आईला तू आता तू आले पाहून तुझ्या मुळात झोपातून उठवला तो आम्हाला काय राय बाबा तू बाय माणसानं माझी गच्ची जा अरे नेहरू माझ्या अंगात जाऊ दे नको माधो आता मग काय करू आयुष्यभर तू ते खात आलो ना दादा तू एक काम कर किंवा पाया पडतो तू असा तुला मी देतो मसोबाला सोडून किंवा पाया पडतो तो वाटोळ करी काय बांधा रे डायरेक्ट मसोबाला मला सोडेलं मला कान तुटला होता पाहूया आमचा आणि तो धरून काय दादा पण काय या देवानी करतो त्यांच्या देखा मारी तो तू काय वट जातो का तू मार नको दादा मारला तर मग माझा हात वर झाले पाय अरे मी चालू जीव द्यायला.